महाराष्ट्र लाइव नव्या पिढीचं नव व्यासपीठ संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। सर्वच राजकीय पक्ष नाशिक शहरात महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधण्याला सुरुवात करू लागले। त्याचबरोबर इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात नागरिकांशी संपर्क साधून मतांचा जोगवा मागू लागले। प्रभाग क्रमांक 37 या ठिकाणी शिवसेनेकडून दीपक बडगुजर यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लाईव्हचा मी उमेदवार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून दीपक बडगुजर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी। नमस्कार, मी खुशाल पाटील, मी उमेदवार बोलतो। या महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। शिकलेले तरुण, सवरलेले तरुण, पदवीधर तरुण राजकारणात आल्यानंतर राजकारणाची परिभाषा बदलत जाते, पर्यायाने शहरातला विकास होत चालतो। याच विषयावर बोलायला आपल्यासोबत तरुण उमेदवार आहेत, शिकलेले आहेत, पदवीधर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय नेमकं त्यांचं ध्येय आहे, राजकारणात येण्याचा त्यांनी का ठरवलं आहे। दीपक भाऊ, स्वागत आहे आपलं। नमस्कार। खरं तर राजकारणात येण्याचं का आपण पाऊल का टाकलं, का निर्णय घेतला? खऱ्या अर्थाने मी पदवीधर ज्यावेळेस झालो त्यावेळेला मनात ठरवलं होतं की लोकांच्या ज्या समस्या असतात, विविध प्रकारच्या समस्या असतात, लहानपणापासून मी जी गोष्ट बघतो आहे घरामध्ये त्याचा परिपाक म्हणून मनाला असं कायम वाटायचं की बा आपण आपला बी इलेक्ट्रिकल झालो आहे तर त्याचा काहीतरी उपयोग आपल्याला लोकांच्या कामासाठी करता येईल का। तर मग ते समजा ओव्हर हेडलाईन्स असतील, विद्युत तारा भूमिगत करणे असेल किंवा एल ई डी फिटिंग्स असतील, आता नवीन स्मार्ट पोल्स आणण्याची कॉन्सेप्ट आता आम्ही त्याच्यावर वर्किंग करतो आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून लोकांना मूलभूत सुविधा देता येतील का, त्याच्यासाठी माझा विचार होता की आपण महापालिका निवडणूक लढावी आणि लोकांना आपल्या जो शिकलेलो आहे आपण त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे। बघा काय वाटतं, खरं तर कामगार वस्ती, सिडको परिसर जर म्हटला नवीन नाशिक आहे, कामगारांची वस्ती म्हणून बघितलं जातं, उत्तर महाराष्ट्रातले अनेक नागरिक या ठिकाणी येऊन आपला उदरनिर्वाह करतात, काम करतात, काय गरज आहेत नागरिकांना, काय वाटतं ह्या प्रभागातले जे नागरिक आहेत इथल्या समस्या काय वाटतात, किंवा खरं तर इथला विकास जो आहे तो आप तुमच्या वडिलांच्या माध्यमातून भरपूर झालेला आहे, पण काय वाटतं त्याविषयी तुमचं विजन काय? प्रभाग क्रमांक 31 आणि 37 ह्या दोन भागात जर आपण विचार केला तर प्रभाग क्रमांक 31 आत्ता नव्याने फॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये सर्व मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहे, पण 37 आपण ज्यावेळेस जातो, आता मी पत्रकं ज्यावेळेस वाटतो आहे त्यावेळेस 37 अशी परिस्थिती काही काही ठिकाणी की तिथे मूलभूत सुविधा म्हणजे ज्याला आपण ड्रेनेज म्हणू, पाणी म्हणू, यांचा पाण्याचा निचरा होत नाही, घाणीत ते लोक राहत आहेत, ड्रेनेजचा वास येतो आहे, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, मन हेलावून जात आहे अशी परिस्थिती प्रभाग क्रमांक 37 आणि निश्चित मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा विकास हा प्रभाग क्रमांक 31 झाला त्याच पद्धतीचा विकास आपण प्रभाग क्रमांक 37 म्हणजे हे मॉडेल म्हणून आपण 31 जर का वापरून 37 विकास जर करू शकलो तर मला वाटतं निश्चितच लोकांना आनंद होईल। तरुण आहात, तरुणांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, काय नेमकं तरुणांसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं विजन काय असेल? कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेलेले, बंद पडलेले कारखाने, कंपन्या, युनियनच्या वादामुळे काही कंपन्या बंद आहेत, युवकांना रोजगार नाही, प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न हा जर का योग्य रीतीने हाताळला तर मला नाही वाटत की आपल्या इथला कुठला युवक हा गुन्हेगारीकडे वळेल। शेवटी गुन्हेगारी ही केव्हा वाढत असते, जेव्हा रोजगार कमी होतात, लोकांना खाण्यापिण्याचे वांदे असतात त्यावेळेस गुन्हेगारीकडे तरुण वळतात, त्यामुळे ती गोष्ट कंट्रोल करायची असेल तर तरुणांना प्रामुख्याने रोजगार देणं फार महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने। खरं तर राजकारणात आपल्या परिवाराला कुठलाही राजकीय वसा नाही,
जे काही झालेलं आहे राजकारणातलं पाऊल किंवा पदार्पण ते तुमच्या वडिलांच्या माध्यमातून किंवा ताईंच्या माध्यमातून त्यांच्या राजकारणाकडे आणि आता तुमचं जे राजकारण आपण तुम्ही सुरू करणार आहात, खरं तर शिवसेनेकडनं शिवसेनेचं ब्रीद वाक्य 20% राजकारण 80% समाजकारण या गोष्टीकडे कसं बघता? नाही, शिवसेनेच्या ब्रीद वाक्यानुसारच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयधोरणानेच चालणारा मी कार्यकर्ता आहे. आणि विषय जसा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, तर ते लहानपणापासून आपण घरात ते वातावरण बघत असतो, तर ते वातावरण माझ्या घरात आहे आणि त्या वातावरण असल्यामुळे मी स्वाभाविक राजकारणाकडे कल माझा जास्त आहे. खरं तर बघितलं तर अनेक राजकारणी जे आहेत किंवा जे पारंपरिक राजकारण चालतं, घराणेशाहीचं राजकारण बोललं जातं, कुठेतरी तुमच्याबद्दल देखील असाच प्रश्न उपस्थित होतो आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय की घराणेशाहीचं राजकारण म्हणून जे बोललं जातं किंवा आतापर्यंत आपण काँग्रेस बघितलं किंवा राष्ट्रवादी बघितलं, घराणेशाहीवरच राजकारण चालत आलेलं आहे, त्याच्याकडे कसं बघताय? नाही कुशल भाऊ, जर का लोकउपयोगी जर ती घराणेशाही असेल किंवा लोकांची डिमांड असेल, लोकांची कामं होणार असतील, तर त्याच्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाही. जर लोकांना नाही आवडलं तर ते नाकारतील आणि त्यांना आवडलं तर ते मला स्वीकारतील. पण जर आपण घराणेशाही म्हणून मला लढायची संधीच देणार नसाल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि जर घराणेशाहीचा विषय असेल तर गेल्या निवडणुकीत देखील मला तिकीट होतं, गेल्या निवडणुकीत देखील माझ्याकडे AB फॉर्म होता, पक्षाचं अधिकृत चिन्ह होतं, परंतु पक्षप्रमुखांचा ज्या वेळेला आदेश येतो त्यावेळेला मी त्या ठिकाणी माघार घेतलेली. मी आदेश मानणारा शिवसैनिक आहे, त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने आपल्या शहराचा विकास होतो आहे, स्मार्ट सिटी म्हणून नाशिककडे बघितलं जातं आहे, स्वच्छ शहर, सुंदर शहर नाशिकची ओळख आहे, तरुण आहात, येणाऱ्या काळात काय विजन असेल, काय नवीन प्रकल्प आणू इच्छित आहे किंवा काय तुमचे नेमकी कन्सेप्ट असेल? नाही, येणाऱ्या काळामध्ये माझ्या दृष्टिकोनाने नाशिक हे पर्यटन नाशिकचं वाढलं पाहिजे. पर्यटन ज्या वेळेला नाशिकचं वाढेल त्यावेळेस आपोआपच रोजगार लोकांना उपलब्ध होतील, हॉस्पिटॅलिटी वाढेल, त्याच्यानंतर इतर काही म्हणजे धरणांचं शहर म्हणून प्रामुख्याने नाशिकला बघितलं जातं, तर त्याचा पण काही विकास होईल का? पर्यटन मंत्री आमचे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब आहेत, त्यांच्यामार्फत काही आपल्याला निधी आणता येईल का याच्यासाठी नाही निश्चितपणे मी पाठपुरावा करेन. शेवटचा प्रश्न विचारतो, येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी मतदान का करावं? तुम्हाला नागरिकांनी मतदान याच्यासाठी करावं, जर आपल्याला विकास पाहिजे असेल, जर आपल्याला 5 वर्ष मागे न जाता 5 वर्ष पुढे जायचं असेल, आणि जर आपल्याला गुंडगिरी संपवून जर का आपल्याला प्रभागामध्ये विकासाची गंगा आणायची असेल तर निश्चितपणे त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं. मी निश्चित त्यांचा भ्रमनिराश करणार नाही, हे असंच तुमच्या माध्यमातून मी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं असेल की विकास हवा असेल तर तरुणांना राजकारणात येणं गरजेचं असतं, कारण की नवी पिढी येते, नवी संकल्पना येतात, नवे विचार येतात आणि विकास देखील या ठिकाणी झपाट्याने होत असतो. आपल्यासोबत दीपक बडगुजर होते, प्रभाग क्रमांक 37 मधून ते 37 मधून ते या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. काय नेमकं त्यांचं ध्येय होतं, काय नेमकं धोरणं आहेत, तरुणांविषयी त्यांचा काय जिव्हाळा आहे, रोजगार कसा उपलब्ध होईल, अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केल्या. कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.